नमस्कार, टाटा नैनो प्रस्तुत बोल बाप्पा मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। शुंडा दंड प्रचंड मस्तक महासिंधूर चर्चित भुजा कंकण केयुरे फणिवरे मंडित शोभे पहा माळा कुंडल किंकिणी फणिमणी दिव्यांवरची प्रभा वाकी तोडर नेपुरे झणकती साहित्य रंगी उभा गणाधीश गुणाधीश आणि विघ्नहर्त्या गणरायाचं आज घराघरामध्ये आगमन झालं। अतिशय कल्पकतेने सजवलेल्या मखरात आणि डोळ्यांचं पारण फेडणाऱ्या आरशीत गणपती बाप्पांची स्थापना करून यथायोग्य पूजा सुद्धा झालेली आहे। स्वागत कोऑपरेटिव हाउसिंग सोसायटी मध्ये गणपती बाप्पाचं जोरदार स्वागत झालेलं आहे। नमस्कार, मी बंड्या। आमच्या स्वागत सोसायटीतला हा गणपती खूप फेमस आहे, म्हणजे खूप प्रचंड लोक इकडून तिकडून येतात। आम्ही त्याची तयारीच खूप जोरदार करतो, म्हणजे खूप आम्ही असं उत्साहाने गणपती साजरा करतो। आणि आमच्या आईच्या मागे लागून लागून आम्ही सगळे उकडीचे मोदक बनवले, त्यातले बरेचसे आम्ही चोरून खाल्ले सुद्धा। आणि माझी बहीण आता तिचा साखरपुडा झाला आहे, मग तिचा हा आमच्या चाळीतला शेवटचा गणपती आहे। म्हणून आम्ही जास्त एन्जॉय करतोय की ताईला घेऊन आम्हाला कसं गणपती चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करतायत। आमच्या चाळीतले सगळेच खूप धमाल असतात, ती छोटी छोटी लहान मुलांपासून अगदी वृद्ध लोकांपर्यंत सगळे खूप एन्जॉय करतात। आणि त्याशिवाय बाप्पा आल्याचं एक समाधान असतं। बाप्पा पुढे इतर वेळेला तर आपण दर वेळेला गणपती बाप्पाकडे काही ना काहीतरी मागतच असतो, पण हे दिवस स्पेशल असतात, या दिवसात त्याचं जास्त आपल्याकडे लक्ष असतं। त्यामुळे यावेळेला तो प्रत्येकाला खुश करतो, प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करतो। गणपती बाप्पासाठी मोठी धूम होती आज। सगळेजण एकत्र मिळून आपल्या सगळ्या आडी अडचणी सगळं विसरून एकत्र मिळून सगळ्यांनी गणपती बाप्पाचं स्वागत केलं, त्याची पूजा चालू आहे, त्याची आरती चालू आहे। आणि एकत्र मिळून आमच्याकडे काही काही कार्यक्रम होतात चाळीमध्ये, आणि त्याची मजा म्हणजे प्रत्येकजण प्रत्येक कुटुंब त्याच्यामध्ये चैतन्य पसरतं या सगळ्या कार्यक्रमांमुळे असं मला वाटतं। आता ना खरं म्हणजे माझ्या हाताला लागलं होतं, पण या मुलांच्या आग्रहासाठी ना मोदक अगदी आवर्जून करायलाच लागले। आणि मलाही त्याच्यामध्ये आनंद आहे, कारण ती आता सासरी जाईल, पुढच्या वेळी येईल तेव्हा ती माहेरवाशीण असेल, त्यामुळे आमच्या घरातला तिचा हा तसा शेवटचाच गणपती उत्सव आहे। आणि म्हणून फार उत्साहाने किंवा वेगळेपणाने आम्ही तो साजरा करतोय, आमच्या मनात या वेळेला आणखीन वेगळी भावना आहे। माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे।